हेडलाइंस प्रायोजक सोफा फैक्ट्री द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। अहमदनगर मधील एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याच, चुलत्यासह पाच जणांना अटक। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांना क्लीन चिट, फुटेज तपासल्यानंतर अंधश्रद्धा पसरवली नसल्याचा पोलिसांचा निष्कर्ष। विनायक राऊतांची घसरली जीप, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नितेश राणेंवर टीका करताना सुटला तोल। बारावी परीक्षांमुळे पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतदानाची तारीख बदलली, आता 27 ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी होणार मतदान। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार रमेश बोरनारे आणि पोलिसांमध्ये हुज्जत, गाडी अडवल्यानं झाला वाद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीपूर्वी ठिणगी। शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी अटकेत असलेल्या संजीव पलांडे यांना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयातून केला जामीन मंजूर। पुण्यात उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटसवरून कॉलेजमधल्या दोन गटा ठाणामारी, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं तमिळनाडूमध्ये इमर्जन्सी लँडिंग, धुके आणि खराब हवामानामुळे उतरवलं हेलिकॉप्टर। शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला फॅन्सचा हाऊसफुल प्रतिसाद, तर पठाणसाठी मराठी चित्रपटांचा बळी का, मनसेचा मल्टिप्लेक्स चालकांना इशारा।